ई बस विरोधात सध्या सिंहगडच्या पायथ्याशी स्थानिकांनी आंदोलन सुरू केलंय. खासगी गाड्यांमध्ये तसंच स्थानिक जीप गडावर नेण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून होतीये. पुण्यातून ही बातमी आधी येते. पुण्याच्या सिंहगडच्या पायथ्याशी सध्या हे आंदोलन सुरू आहे. ई बसमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत असं म्हणत तिथल्या स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि त्यामुळे आता सिंहगडावर खासगी गाड्या शिवाय स्थानिक जीप सुद्धा नेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या स्थानिकांनी केली आणि त्यासाठी म्हणून हे आंदोलन करण्यात आलंय. आणि या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. आपल्याबरोबर अनेक पदाधिकारी आहेत, पीएमपीएल, त्याचबरोबर वन विभागाच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. आपल्याबरोबर राजेश शिवराय प्रतिष्ठानचे पदाधिकारी आहेत. आंदोलन करताय काय भूमिका? 2 मे पासून आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा हा महत्वाकांक्षी आणि त्यांनी शिवप्रेमी शिवभक्तांवर हा लादलेला निर्णय आहे की खासगी वाहतूक पूर्णपणे सिंहगडावरती बंद केलेली आहे आणि फक्त जायचं असेल तर ई बसनेच जायचं. बरं, ई बसनी जाताना तिकीटसुद्धा पर हेड 100 रुपये, जे सिंहगडावरती जाताना पहिलं एका 4-व्हीलरमध्ये 5 जण बसायचे आणि 50 रुपयामध्ये गडावरती जायचे, तिथं जाता 5 जणांच्या परिवारासाठी किमान 500 रुपयाचं तिकीट या पीएमपीएमएलला फाडावं लागतं. त्याचबरोबर पार्किंगचे चार्जेस असतील. गडावरती गेल्यानंतरची ही जी काही लूट चालू आहे ही लूट कुठंतरी थांबली पाहिजे. त्याचबरोबर वन विभागाच्या या पीएमपीएमएलच्या माध्यमातून जो निधी जमा होणार आहे त्या निधीचं सिंहगडाच्या संवर्धनासाठी ते काय करणार आहेत, या प्रकारची कोणत्याही प्रकारची उपाययोजना, त्यांचं कोणतंही नियोजन हे त्यांचं झालेलं नाही आहे. आम्ही या इलेक्ट्रिक बस चालू देणार नाहीत. जर तुम्हाला चालू ठेवायची असेल तर ठेवा, परंतु आमच्या प्रायव्हेट गाड्या ह्या चालू केल्या पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी आहे. वन विभाग असेल किंवा पीएमपीएल असेल, या प्रशासनाला त्यांच्याकडून इशारा देण्यात आला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सांगोरस सागर आव्हाड, G24 सिंहगड. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24.